नववर्ष की पूर्व संध्या पर पुलिस ने शराब पीकर वाहन चलाने वाले 146 लोगों पर शहर यातायात पुलिस विभाग की ओर से कार्रवाई की गई। जब पूरा शहर नए साल की खुशियां मना रहा था, वही शहर के यातायात पुलिस विभाग अपना कर्तव्य निभा रहे थे। नववर्ष के पूर्व संध्या को यातायात पुलिस विभाग की ओर से बड़ी कार्रवाई करते हुए शराब पीकर गाड़ी चला रहे 146 लोगों पर कार्रवाई की गई, साथ ही 62 डिटेन भी किए गए। इसके अलावा सीट बेल्ट, 40 हेलमेट, 394 कार्रवाई की गई। नववर्ष के पूर्व संध्या को कुल मिलाकर यातायात विभाग ने 750 से अधिक कार्रवाई की है। 31 डिसेंबर 2023 पूर्व संध्या नवीन वर्षा स्वागता निमित्त लोकांचे सेलिब्रेशन पाहून आम्ही नागपूर शहर पोलिसातर्फे आम्ही बंदोबस्त लावला होता, तसंच वाहतूक विभागातर्फे तर सुद्धा आमच्या बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्या दरम्यान आम्ही अगोदरपासूनच 31 डिसेंबरच्या पूर्वीपासूनच आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली होती आणि त्यात लोकांनी कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये, तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे आणि त्या संबंधाने आम्ही जागोजागी चेकिंग करणार आहोत, बंदोबस्त लावणार आहोत, याबद्दल आम्ही जनजागृती केलेली होती आणि त्याचा बराचसा इफेक्ट आम्हाला दिसून आलेला आहे। 31 तारखेच्या नाईटला कोणती अशी मोठी घटना दिसून आलेली नाही आणि बऱ्याचशा लोकांनी वाहतूक नियमांचे पालन करताना आम्हाला दिसून आलेले आहे, ज्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले आहे अशा वाहन चालकावर आम्ही कारवाई केलेली आहे। आम्ही टोटल पुन्हा नागपूर शहरामध्ये 147 ड्रंकन ड्रायव्हची कारवाई केलेली आहे, तसेच मोटर वाहन ॲक्ट प्रमाणे अंदाजे 750 वाहनांवर आम्ही चालन कारवाई केलेली आहे आणि जे लोक आम्हाला वाहतुकीचे पालन करताना मिळून आलेले आहे त्या लोकांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। त्यासोबत आम्ही 31 डिसेंबरच्या बंदोबस्तसोबतच आम्ही लोकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती सुद्धा केलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।